बंडगर यांच्या रसिक रंगले काव्यात या कार्यक्रमात रसिक रंगून गेले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोडणीम येथे ग्रामीण साहित्यिक कवी शिवाजी बंडगर यांच्या रसिक रंगले काव्यात या कार्यक्रमात रसिक श्रोते रंगून गेले. बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कवी शिवाजी बंडगर यांनी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कृषी, महिला, जगत, लावणी अशा वेगवेगळ्या विषयावरती कवितांचे ओघवते शैलीत सुंदर सादरीकरण करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी बहुजन सत्यशोधक संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील ओहळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर निशिगंधा कोले, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष कैलास तोडकरी, माजी सरपंच नागनाथ ओहळ, कवी सुरेशकुमार लोंढे, सनातन शिंदे, दिगंबर काळे, शिवाजी सुर्वे, अवध जाधव, बापू शिंदे, प्राध्यापक संतोष लोकरे, आबासाहेब पाटोळे, रफिक शेख, जयवंत ओहळ, संतोष सुर्वे, प्रमोद गाडे, शेखर सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात दयावान ओहळ, महादेव गाडे, सुभाष जानराव, वसंत ताकतोडे, श्रीकांत जंजाळ, विनोद नागटिळक, महेंद्र शिंदे, रवी ओहळ, सतीश वाघमारे, प्रताप प्रणदेवे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन बनसोडे यांनी केले. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. धन्यवाद. कविता सुरेश मागच्या वेळा झाले का? नाही ना. बर, सासूची पुन्हा घेतो, सोन्याची आधी घेतो, साहेबांना जायचं आहे, थोडे चिरला काय काम तुम्ही तुमचं ठीक आहे. आमची बी सुनबाई तशीच आहे, आमची बी सुनबाई तशीच आहे, काय सांगून किती सांगू शांताबाई, आमची बी सुनबाई तशीच आहे. तरी तुमची बरीच म्हणायची, पण आमची लई कोणाची, तरी तुमची बरीच म्हणायची, पण आमची लई कोणाची. आमचा बनू आणि ही बया एकाच कालीजात शिकायला, आमचा बनून ही बया एकाच कालीजात शिकायला, एक दिवशी शेजारचा सखाराम आला कान फुकायला, म्हणतो कसा, अरे बळीरामा फुक्या त्याने जनावर लागले की वळचणे उपसायला, मग आमच्या डोसक्यात उजेड पडला आणि समतेच्या विचारानं आमच्या पोराच्या गळ्यात फिलोडना बांधला. समतेच्या विचारानं आमच्या पोराच्या गळ्यात फिलोडना बांधला. आता एवढ्या तेवढ्या मला लागले शिकवायला, बोलता बोलता चकवायला, म्हणते कशी होय आत्याबाई, आत्याबाई तापवल्याशिवाय दुधात येईल का वसाय, तापवल्याशिवाय दुधात येईल का वसाय, आणि सुनाला कसं वागवं तुम्हाला काही कळतं का नाही, ना आत्मा तू मांडीवर दिवस तर काही दम आहे का नाही, काय सांगून किती सांगू शांताबाई, आमची बी सुनबाय तशीच आहे, तरी तुमची बरीच म्हणायची पर आमची लई कोणाची, तरी तुमची बरीच म्हणायची पर आमची लई कोणाची. आता सासूचा आरसाटा हेरलेली सून कशी असणार, सकाळी निवांतीनं ओरडती मग आरशा पुढे मिरवती, सकाळी निवांतीनं ओरडती मग आरशा पुढे मिरवती, येणे बनी केस काळी गालाला खळी पावडर लागली, लई दटती झकपाक तर मीच करते साईपाक, टचून हाणती आणि उगच करते आणि वर्ण मलाच म्हणते आत्या बाय तोंडाला माझ्या चवच नाही आणि चांगलं चांगलं करा किंवा काय, काय सांगून किती सांगू शांता बाय.